नमस्कार भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये आपण बघूया इथे आजींबरोबर रत्नमाला मॅडम राजवर्धन आणि सानिया तिघजणं गप्पा मारत असतात तेव्हा इकडे बोलता बोलता रत्नमाला मॅडम आजींना म्हणत असतात कधी एकदा कावेरी माझ्या घरची सोन होते आणि माझ्या घरी येते असं मला झालंय तेव्हा इकडे सानिया म्हणते हो ना आम्हीसुद्धा कावेरीची आतुरतेने वाट बघतोय कधी एकदा राजवर्धन बरोबर तिचं लग्न होतंय आणि ती आमच्या घरची सोन होते याची आम्हीसुद्धा मनापासून वाट बघतोय तर इथं सर्वजणं बोलत असतात एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात तेवढतच तिथे कावेरी येते आणि ती खूप जास्त असते तेव्हा इकडे रत्नमाला मॅडम तिला विचारतात काय कावेरी काय झालं तू एवढी मध्ये काय आहेस तेव्हा इकडे कावेरी म्हणते की माझ्या हातून खूप मोठा घोळ झालेला आहे आणि ती रडायला आलेली असते तेव्हा इकडे सानियाच्या लक्षात आलेलं असतं की कावेरीला कळलेलं आहे की तिच्या बॅग मध्ये जी अंगठी ठेवलेली होती ती गायब झालेली आहे तेव्हा इकडे सानियाला मनातल्या मनामध्ये खूपच आनंद झालेला असतो तरी ते कावेरी असं म्हणाले नंतर राजवर्धनला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं तर आता सानियाने कावेरीची अंगठी गायब केलेली आहे तर आता साखरपुड्याला ऐनवेली राजवर्धन दुसरी अंगठी अरेंज करेल का आणि राजवर्धन आणि कावेरीचा साखरपुडा हा व्यवस्थित पार पडेल का तुम्हाला काय वाटतं त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, धन्यवाद आणि बघत रहा भाग्य दिलेत तू मला